राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी अण्णासाहेब जगताप. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जर एकटेच जर शेतात काम करायलो तर आपल्या जे घरच्या मंडळीत त्याला जर सोबत जर घेतली तर आपल्याला शेती करायला आणखीन उल्हास येते आणि आपण जे काय प्रयोग करतो ते त्यालासुद्धा माहिती होते. तसेच आजपर्यंत जे काय मी प्रयोग केले त्याच्यात आमच्या लक्ष्मीचा खूप वाटा आहे. त्यांनी मला पहिल्यापासून म्हणजे साथ दिलेली. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा प्रत्येक शेतकरी आपल्याला काय करायचे, घरच्याला जोपर्यंत म्हणजे आपल्या मंडळीला सोबत घेऊन चालत नाही, म्हणजे आपल्या अर्धांगिनीला सोबत घेऊन चालत नाही, लक्ष्मीला घेऊन सोबत चालत नाही, तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. तर तुम्ही म्हणता कसं काय? तर मित्रांनो, जसं बैलगाडीला दोन चाक असतात तसे आपला हे संसार आहे. तसा नवरा बायको दोन चाक आहेत. जर एक चाक जर नसलं आणि एकच चाक जर वडीत नेलं तर ती कोणतीच बैलगाडी पुढे जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही चाकं सोबत घेऊन चालायचे. तर तुम्हीसुद्धा आपल्या मंडळीला, स्वतःच्या मंडळीला शेतात आपल्यासोबत काम करायला शिकवा आणि त्यांनासुद्धा आपण जे काय प्रयोग करतो का ते सुद्धा त्याला माहिती होऊन द्या. की जर समजा एखादा आपल्याला रिझल्ट आला की त्यालासुद्धा वाटतं की वा आपण प्रयोग केलाय ना, किती चांगलं वाटतं, म्हणजे एवढं त्यालासुद्धा एवढं समाधान वाटतं ना, तर आणखीन स्वतःसुद्धा ते आपल्याला मदत करतात. तर त्याच्यामुळे आपल्याला आमच्या लक्ष्मी तुम्हाला सांगते की बाबा हे घरच्या घे एकदम सोपं आहे. आता ते आपण नवीन आहेत, बोलायला थोडंसं हे होत्या, तुम्ही समजून घ्या आणि जर काय चुकलं हे झालं तर कमेंट बॉक्स टाका, मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देईन. तसं तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती दी मी देण्याचा प्रयत्न करेन. तर त्या तुम्हाला सांगतात की 4 दिवसात घरच्या घरी कीटकनाशक झटपट कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने एकदम सांगतात त्या. तर करा सुरुवात. 50 लिटर पाणी घ्यायचं. आपल्याला हे ड्रम आहे, हे 60 लिटरचा ड्रम आहे, तर ह्याच्यात आपण 50 लिटर पाणी घेतलेले आहे. हे पाणी घेतलेले आणि 5 लिटर पाला टाकलेला आहे. पण 5 ते 10 किलो पाला घ्यायचा लिंबाचा. 5 किलो पाला आपण टाकलेला आहे आणि हे 5 किलो पाला, ह्याच्यात 5 किलो पाला टाकलेला आहे मित्रांनो. तर आता हे राहिलेला 5 किलो आहे. आता हे 5 किलो टाकायचं. तर मित्रांनो, आपण हे आता पाला पूर्ण टाकलेला ह्याच्यात 10 किलो. आता हे किती दिवस ठेवायचं? 4 दिवस ठेवायचं. 50 लिटरची टाकी आहे नाही, आणि 10 किलो पाला टाकला, 4 दिवस ठेवायचा आणि 4 दिवसाच्या नंतर मग आपण वापरू शकतो. कोणत्या कोणत्या पिकाला चालते? सगळ्या पालेभाज्या, हे गहू, ज्वारी, कोणत्या पिकाला चालते? सगळ्या पिकाला चालते. 3 ते 4 महिने वापरू शकतात तुम्ही. ह्याचं एक्सपायरी आपल्याला 3 ते 4 महिने ठेवायचं म्हणतात त्या. म्हणजे जास्त जरी वापरलं तर काय होत नाही लिंबाचं असल्यामुळं. आणि हे एका पंपाला किती वापरायचं? एका पंपाला 16 2 कप वापरायचं. समजा 16 मिलीचा पंप असतो ना. ते आमच्याकडे काय माहिती का, मिलीचं ह्याचं ढक्कन काय कोणी बाजारातून आणत नाही, त्याच्यामुळं ते मिलीचं टोपण नसते. आमच्याकडे कप असते, म्हणजे 1 कप 100 मिली असते. तर आपल्या पिकाच्यानुसार समजा लहान पीक असलं तर 1 कप वापरायचं, म्हणजे 100 मिली वापरायचं. आणि मोठं जर पीक असलं तर 200 मिली वापरायचं. म्हणजे एका लिटरचं प्रमाण सांगतोय. एका लिटरला नाही म्हणलं तर आपल्याला 10 मिली आणि जास्तीत जास्त 20 मिली. म्हणजे 16 लिटरचा जर पंप असला, हे 15 ते 16 लिटरचा असलं तर काय होते, 15 2 30 म्हणजे 300 मिलीपर्यंत आपल्याला वापरता येते. म्हणजे ह्याच्यानुसार पिकाच्यानुसार बघा, लहान पीक असलं तर आपल्याला कमी वापरायचे, निम्मा वापरायचे. मोठं जर पीक असलं तर जास्त वापरायचे आपल्या पिकानुसार. जर समजा 1 महिन्याचं पीक असलं तर त्याच्या आपल्याला 1 कप वापरायचे, म्हणजे 100 मिली वापरायचे. हे पहिल्या स्टेपमध्ये वापरता येते. ह्याच्यामुळे मावा आहे ते आपल्याला सगळ्याच कमी झालेलं आम्हाला आढळायला. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपल्याला हे औषध बनवायचं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला सावलीच्या ठिकाणी ठेवायचं बरं का. आता त्यांना कसं आता नवीन आहे, त्याच्यामुळे बोलायला थोडंसं हे होईल, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या ताई वहिनीला पण असे औषधं तयार करताना सोबत घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांचं सहकार्य भेटल्याच्या नंतर आपल्या शेतीला. आता बोलायला थोडंसं हे होतंय मित्रांनो. तर मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की बा जोपर्यंत स्त्री शक्ती, म्हणजे स्त्री शक्ती काय, एक गाय आहे, हा गाय आपली माय, गाय माय भूमाता आणि स्त्री, म्हणजे हे स्त्री जोपर्यंत आपल्या स्त्रीला आपण शेतीमध्ये उतरत नाहीत, म्हणजे काय माहिती आहे, स्त्रीची जर भाषा असली तर स्त्रीच तिला समजू शकते. म्हणजे एखादी बाई जर असली तर त्या बाईला त्या बाईची भाषा समजते. तसं ही आपली भूमाता आहे, भूमाता ही एक सुद्धा काय स्त्रीलिंगी स्त्री आहे.
त्या स्त्रीला, ह्या मातेला आपले जोपर्यंत आपल्या घरची मंडळी तिला बोलत नाही आणि तिला शेतीत उतरत नाही, त्या स्त्रीला बोलत नाही, तोपर्यंत तिची भाषा तिला समजत नाही. ती जर उतरली तर आपलं आणखीन उत्पन्न वाढतंय. तुम्ही स्वतःचा अनुभव घेऊन बघा. मी म्हणतो म्हणून नाही, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे, सगळ्याचा पण अनुभव आहे. त्याचा अनुभव तुमच्यापर्यंत मी आत्तापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि तुमच्या आणखीन काय अडचणी असल्या त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि इतरापर्यंत व्हिडिओ शेअर करा, कारण हे 4 दिवसात बनवण्याचं औषध एवढं सोपं आहे ना, एकदम सोपं आहे, आणि वापरायला पण एवढं सोपं आहे की पाहायचंच काम नाही, रिझल्ट पण चांगला आहे. तर तेवढं आमच्या गावाकडच्या मित्राला बघा, आमचे जेवढं आपल्या गावाकडचे शेतकरी बांधव आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक तेवढं करायचं, आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा. तर आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेण्यासाठी एकत्र येऊ. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद.